विद्युत ऊर्जा हे साधारण स्वरूप इतर खूप प्रकारात रूपांतरित होते आणि व्यवहारातील खूप जागे कार्य करते जशी इंधन तसे पेट्रोल आणि अन्नामध्ये रासायनिक ऊर्जा असते आणि तिचं रूपांतर ऑक्सिडीकरणाने प्रणालीमध्ये करता येते रासायनिक इंधन विद्युत शक्तीसुद्धा बनवू शकते उदाहरणार्थ बॅटरी बॅटरीमुळे प्रकाश मिळू शकतो प्रकाश हे ऊर्जेचे स्वरूप आहे ह्या आणि इतर ऊर्जेच्या सर्व स्वरूपांना एकमेकांमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते आणि ती कार्य करू शकतात पाच केळी भरभर खा आणि तुम्हाला जवळजवळ एक तास पोहण्या इतकी ऊर्जा त्यातून मिळेल कारण तुमचे शरीर हे जटिल यंत्र आहे ते एका प्रकारची अन्नातून मिळालेली शक्ती दुसऱ्या म्हणजे हालचालीमध्ये रूपांतरित करू शकते विशिष्ट ऊर्जेने संपन्न इंधन वापरल्याने मोटर तुम्हाला रस्त्यावरून काही अंतर घेऊन जाऊ शकते इथे आपल्याकडे दोन प्रकारची यंत्र आहेत मानवी शरीर आणि मोटर कार ती यंत्रे भौतिक शास्त्राचे नियम पाळतात ते म्हणजे ऊर्जेचे संवर्धन सोप्या पद्धतीने सांगायचे तर तुम्ही ऊर्जा निर्माण किंवा नष्ट करू शकत नाही पण एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरित करू शकता ऊर्जा अक्षयतेचा नियम आणि बंद प्रणालीची कल्पना थोडी काल्पनिक वाटते पण ते या सिम्युलेशनवरून अगदी स्पष्ट होते या सिम्युलेशनमध्ये मध्ये पडणारे पाणी चक्र फिरवते विद्युत जनित्र या चक्राला जोडले आहे यांत्रिक ऊर्जा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित होत आहे ही ऊर्जा नंतर पाणी उकळण्यासाठीच्या हिटरला पुरवली जाते ज्यामुळे विद्युत ऊर्जा औष्णिक ऊर्जेमध्ये रूपांतरित होते लक्षात घ्या की प्रत्येक पायरीला थोडी ऊर्जा गमावली जाते या ठिकाणी उकळत्या पाण्याच्या प्रवाहाने चक्र फिरवले जात आहे औष्णिक ऊर्जा वापरली जाते आणि त्याचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते यांत्रिक ऊर्जेचा उपयोग विद्युत ऊर्जा बनवण्यासाठी केला जातो त्यामुळे नंतर पंखा चालतो सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते आकाशात ढग आले की सौर सेलला काही ऊर्जा मिळत नाही ढग निघून गेल्यावर पुरेशी ऊर्जा मिळते त्यामुळे दिवा लागतो अन्न खाल्ल्यामुळे मिळालेली रासायनिक ऊर्जा सायकल स्वाराकडे साठवली जाते आणि सायकल चालवण्यासाठी वापरली जाते या ऊर्जेचे जनित्राच्या साह्याने विद्युत ऊर्जेत रूपांतर होते आणि दिवा लागतो ऊर्जा अक्षयतेचा नियम आणि ऊर्जा संवर्धन खूप निराळे ऊर्जा संवर्धन म्हणजे ऊर्जा वाचवणे जसे कार्यक्षम गाड्या किंवा सार्वजनिक वाहतूक साधने वापरणे साधारणत यामुळे पैसे वाचतात आणि पृथ्वीचे संरक्षण होते ऊर्जा संवर्धन म्हणजे ऊर्जा वाचवणे नव्हे तर ऊर्जा कोठून येते आणि ती कोठे जाते याबद्दल सर्व जाणणे होय आव्हान पिशवी घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीचे वस्तुमान अठ्ठ्याण्णव किलो आहे जर हवेचा आणि घसरत जाण्याचा प्रतिकार दुर्लक्षित केला तर सरळ रेषेत सपाट रस्त्यावर स्थिर अवस्थेपासून एक मीटर प्रतिसेकंद त्वरण करण्यासाठी किती ऊर्जा लागेल सारांश आपण कार्याचे गुणधर्म आणि ते ऊर्जेशी कसे संबंधित आहेत याची चर्चा केली ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार आणि ऊर्जा अक्षयतेचा नियमसुद्धा समजावून घेतला